अर्चना अर्चना किचन मराठी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। घरोघरी गणपती बाप्पा यांचं आगमन झालेलंच आहे। गणपती बाप्पाच्या आवडीचा खाऊ म्हणजे मोदक। तेच मोदक आपण बाहेरून आणण्यापेक्षा घरीच केलेले बरे, पण हेच मोदक घरी केलेले आहे तरी बाहेरून आणण्यासारखेच लागतील। म्हणून आपण अशा सोप्या पद्धतीने मोदक कसे करायचे ते पाहूया। अगदी 10 मिनिटात हे मोदक तयार होतात। चला तर मग साहित्य पाहूया आपण। मी येते 10-10 रुपयाचे 2 असे पार्लेचे बिस्किटचे पुडे घेतलेले आहेत। 2 5-5 चे हॅपी बिस्किटचे पुडे घेतलेले आहेत। 1 वाटी मी पिठी साखर घेतलेली आहे। 1 वाटी साय घेतलेली आहे दुधावरची। 1 वाटी दूध घेतलेलं आहे आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे। चला तर मग आपण आता मोदक कसे करायचे ते पाहूया। आता हे बिस्किटचे पुढे आपण फोडून घेऊ। सर्व बिस्किटं बाहेर काढू। हे बिस्किट यांचा भुगा करून घेऊया आणि मिक्सरमध्ये चांगली बारीक पावडर करून घ्यायची आहे। हे पहा असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। हे झालेले आहेत आपले। आता याचे पण करून घ्यायचे। वेगवेगळी पावडर तयार करायची आहे दोन्ही। चला आपण आता पावडर तयार करून घेऊ। हे पहा ह्या पद्धतीने मी अशी पावडर तयार करून घेतलेली आहे बिस्किटांची। दोन्ही वेगवेगळी करून घेतलेली आहे। आता मी थोडं खोबरं मिक्सरमध्ये बारीक करत आहे। हे पहा ओलं खोबरं मी असं बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरला। आपण आता हे सर्व जिन्नस एकत्र करून घेऊ। आधी आपण पार्लेची पावडर करून घेतलेली आहे ती घेऊया। त्याच्यामध्ये 3 चमचे पिठी साखर घालूया, कारण पार्लेचं बिस्किट गोड असतं, ते साखर असते त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे साखर थोडीच घालायची आहे। एक चमचा तूप घालूया म्हणजे मोदकाला चांगली चकाकी येते। 1 चमचा साय घालूया दुधावरची म्हणजे खव्याचा फ्लेवर येईल त्याच्यामध्ये। आता आपण हे सर्व जिन्नस एकत्र करून घेऊ। आता सर्व हे जिन्नस एकत्र करून घेतलेलं आहे आपण। आता याच्यामध्ये थोडं थोडं करून दूध घालायचं आहे। दूध जसं जसं लागेल तसं तसंच घालायचं आहे, जास्त दूध लागणार नाही आपल्याला। 4 चमचे दूध घेतलेलं आहे मी। मऊ असा गोळा करून घ्यायचा आहे। अजून थोडंसं दूध लागेल, 2 चमचे घेऊया आपण। 6 चमचे दूध लागलेलं आहे मला, तेवढ्यात होऊन जाईल आपलं। सात चमचे आपल्याला दूध लागलेलं आहे। जास्तसुद्धा दूध लागत नाही आहे। कमी साहित्यात मस्त असा मोदक तयार होतो आपला घरच्या घरी, आणि खूप हेल्दी आणि टेस्टी। चांगलं मळून घ्यायचं आहे। हे पहा इथे असं मस्त असा गोळा तयार करून घेतलेला आहे मी, तुम्ही पाहू शकता। छान असा गोळा तयार झालेला आहे। कमी 7 चमचे दुधात दूध टाकलेलं आहे, जास्त दूध टाकायचं नाही। असा घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आपल्याला।
आता हा गोळा आपण साईडला काढून ठेवू आणि मोदकामध्ये सारण भरण्यासाठी सारण तयार करूया. मी येथे दोन हॅपी हॅपी बिस्किटची पुडे घेतली होती, आपण त्याची पावडर करून घेतलेली आहे, ती घालत आहे. ह्याच्यामध्ये ओलं खोबरं घालत आहे. तुमच्याकडं जर ओलं खोबरं नसेल तर तुम्ही घरातलं सुकं खोबरं ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तरी चालेल. मी आता एक चमचा साय घालत आहे, याने काय होतं टेस्ट पण वाढतो आणि चकाकी पण येते मोदकाला. चार चमचे पिठी साखर घेऊया. तुम्हाला जेवढे गोड हवे असतील ते अंदाजाने तुम्ही घ्यायचे. आता आपण दूध घालून हे पण म्हणून घ्यायचं आहे. आधी हे जिन्नस एकत्र करून घेऊ म्हणजे आपल्याला अंदाज येतो किती दूध लागेल ते. आपल्याला दुधाची गरज पडली नाही, ओलं खोबरं असल्यामुळे हे ओलं आपोआपच याला पाणी सुटलेलं आहे. तुम्ही पाहू शकता हे बघा, अजिबात दूध घातलेलं नाही याच्यामध्ये. एक चमचा साय घातली होती त्याच्यामध्येच हे सगळं झालेलं आहे. आता याला चांगलं मळून घेऊ. ओलं खोबरं आणि साखर, पिठी साखर आणि सायमुळे हे परफेक्ट असा गोळा तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. मी आता हे साईडला ठेवत आहे. ओके झालेलं आहे मस्त. आपण आता मोदकाचे गोळे तयार करून घेऊया म्हणजे पटपट असे मोदक तयार होतील आपले. झटपट होणारे असे मोदक आहेत हे, नक्की ट्राय करा. हे पहा किती मस्त चमक आलेली आहे. आता मी एक मोदक तुम्हाला करून दाखवत आहे. हा गोळा हे साच्यामध्ये घालायचा आहे या पद्धतीने आणि बोटाच्या साह्याने असं गोल गोल फिरवून घ्यायचं आणि मध्ये जागा करायची आपल्याला सारण घालण्यासाठी. असं भरलेलं आहे मी सारण घालत आहे. गोल गोळा करायचा आणि याच्यामध्ये असं घालायचा, जेवढं बसेल तेवढं घालायचं म्हणजे छान लागतो. हळूवार मस्त घालून द्यायचा छान बोटाच्या साईडने, आतमध्ये दाबून घ्यायचा. आणि खालच्या साईडने आपण अशी प्लेट तयार केलेली आहे छोटी, ती अशी याच्यात ठेवून द्यायची आणि दाबून द्यायचं म्हणजे मोदक चांगला पॅक होतो. आणि साईडचं मोदक असं काढून घ्यायचा. आता आपण मोदक काढून घेऊया. साईडने हे असं खोलायचं. हे पहा मस्त असं मोदक तयार झालेलं आहे. चमक पहा किती छान आलेली आहे त्याच्यावर. आणि लाईट पटकन असा निघतो मोदक आणि डिझाईन पण खूप छान आलेली आहे. तुम्ही पाहू शकता हे पहा मस्त असा परफेक्ट मोदक तयार झालेला आहे. अजून वेगळ्या पद्धतीने वेगळा मोदक तयार करून दाखवत आहे. आपण याला डिस्को मोदक पण म्हणू शकतो, छान असं नाव दिलेलं आहे. मला जे सुचलं ते केलेलं आहे मी. आता आपण दुसरा गोळा घालूया. हे चांगलं दाबून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर हा दुसरा सापन जे सारण केलेला आहे त्याचा छोटा गोळा घेऊन तो खालच्या साईडने असा दाबून द्यायचा. नंतर हा छोटा प्लेट करून त्याच्यावरती असं लावून द्यायची. डिस्को मोदक म्हणायचं याला, काहीतरी नाव द्यावं लागतं ना.
म्हणून दिलं. पण छान आहे नाव, मला आवडलं. तुम्हाला कसं आवडलं की नाही तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा, नक्की सांगा. पाहिलं तर आपण आता हा मोदक काढून घेऊ, पहा कसा छान दिसेल. हे पहा डिस्को मोदक कसा वाटला सांगा मला. ह्या पद्धतीने असा डिस्को मोदक केलेला आहे छोटासा. अजून वेगळ्या पद्धतीने एक मोदक तयार करून दाखवते, नवीन डिझाईन. दोन्ही सम प्रमाणात घ्यायचं, दोन्ही गोळे असे करून घ्यायचे. एक गोळा येथे ठेवायचा आणि एक गोळा येथे ठेवायचा. याला पण आपण असं डिस्को मोदक म्हणू शकतो. हा पण अर्धा अर्धा आहे. बाप्पाला जेवढी व्हरायटी देऊ आपण तेवढं कमीच असतं. आनंदाने केलं तर खूप छान वाटतं आणि याच्यात असंच हसत खेळत करून बनवायचं असतं, तेव्हा बाप्पाही खुश होतात आपले आणि आपण पण खुश होतो. दाबून घ्यायचं आणि मोदक पॅक करूया आपण. हे बाहेरच्या साईडने जे आलेलं आहे ते काढून टाकायचं, थोडंसं काढून घ्यायचं आणि मग दाबून घ्यायचं. हे पहा किती मस्त. आणि आता आपण हा मोदक काढून घेऊया. हे पहा मस्त असा मोदक तयार झालेला आहे आपला. हे साईडचं थोडंसं काढून घ्यायचं. हे पहा मस्त अशी डिझाईन आलेली आहे हाफमध्ये. छान असा मोदक जो तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता. प्रकारचे मोदक तुम्हाला दाखवले आहेत. ह्या पद्धतीने आपण सगळे मोदक तयार करून घेऊ. बाहेरून काही न आणता घरच्या थोड्या साहित्यात सुंदर असे मोदक तयार झालेले आहेत. आकार देऊन मस्त डिझाईन देऊन छान मोदक तयार केलेले आहेत आपण. रेसिपी आवडल्यास लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका. खा प्या मजा करा, आनंदात राहा.